ऑगस्ट महिन्यापासून कर्जत नेरळ खोपोली परिसरात अचानक विद्युत रोहित्रामधील तांब्याच्या कॉईल चोरण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती या प्रकरणात चोरट्यांना जेरबंद करण्यात नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्यासह पोलीस पथकाला यश आले असून सात लाखांचा सा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे याबाबत या पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नेरळ कर्जत खोपोली पोलीस ठाणे हद्दीत ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून पासून विद्युत रोहित्रामधील तांब्याच्या कॉईल चोरीचे सत्र सुरू झाले होते कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या मालकीची तसेच खाजगी मालकी असलेले विद्युत रोहित्र कोणत्या तरी हत्याराने खोलून त्यामधील ऑइलचे नुकसान करत त्यातील तांब्याची कॉईल चोरून नेत होते याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात येथे तीन कर्जत पोलीस ठाणे येथे चार तर खोपोली पोलीस ठाणे येथे एक गुन्हा दाखल आहेत त्यामुळे या चोरट्यांचा नेरळ पोलिसांनी बंदोबस्त करण्याचा निश्चय करत तपासाला सुरुवात केली पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विजय लगारे उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर विक्रम कदम यांनी आदेशित केल्याप्रमाणे नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांनी नेरळ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांसह तपास पथक तयार केले या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक हनुमंत शिंदे लिंगप्पा सरगर नितीन मंडलिक सहफौजदार श्रीरंग केसवे पोलीस हवालदार नवनाथ म्हात्रे पोलीस शिपाई निलेश कुमरे विनोद वांगणेकर यांनी या चोरट्यांना पकडण्यासाठी चंग बांधला